स्वतःच्या जोडीदाराला न ओळखता येणं हा जीवनातील तुमचा सगळ्यात मोठा पराभव आहे. दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. कपडे फाटले की ते शिवता येतात, पण आपला जोडीदारच जर फाटक्या विचारांचा असेल तर आपल्या आयुष्याच्या चिंध्या होतात. आपल्या विरोधात कोणी कितीही असू देत, फक्त सोबत असणारा जोडीदार हिम्मत देणारा असला पाहिजे. मग पहा, कोणत्याही संकटाला आपण तोंड देऊ शकतो. ज्या स्त्रीला तिच्या नवऱ्याचा पाठिंबा असतो ना, ती स्त्री कशीही वागली तरी तिला कोणीच नावं ठेवत नाही. तिच्या वागण्या बोलण्यावर कोणीच बोट उचलत नाही, कारण तिचा सोबती, तिचा जोडीदार तिच्या सोबत असतो. आणि विशेष म्हणजे तिला सगळीकडे मान मिळतो का, तर तिच्या आयुष्याचा जोडीदार खऱ्या अर्थाने तिच्यासोबत असतो. तो आपल्या बायकोला नेहमी मान देत असतो, सन्मान देत असतो. म्हणून नेहमी आपल्या पत्नीला सन्मानाने वागवा. पण ज्या स्त्रीला तिच्या नवऱ्याचा पाठिंबा नसतो, ती कितीही चांगली वागू द्या, ती कोणाला कितीही जीव लावू द्या, ती कितीही काम करू द्या, तरी तिला नेहमी गुन्हेगारीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं. का? तर तिच्या आयुष्यभरासाठी निवडलेला सोबतीच तिच्यासोबत नसतो. तिला आयुष्यभर सासर आणि माहेर दोन्हीकडून मग तिरस्कारच सहन करावा लागतो. जी स्त्री हुशार असते ती चार चौघात आपल्या नवऱ्याला मान देते आणि राणीसारखं आयुष्य जगते. आणि जी स्त्री मूर्ख असते ती चार चौघांमध्ये नवऱ्याचा अपमान करते आणि स्वतःचीच किंमत घालून बसते. स्त्री जोपर्यंत नवऱ्याला आदर देत नाही तोपर्यंत तिलाही आदर मिळत नाही. म्हणून चार माणसांच्या मध्ये नेहमी नवऱ्याला किंमत द्या, आणि नवऱ्याने सुद्धा बायकोला किंमत दिली तर अर्थात त्या नवऱ्यालाही किंमत येते. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमी यशस्वी व्हाल. कोणामुळे विचलित होऊ नका. ज्या दिवशी माणसाला समजेल की समोरचा चुकीचा नसतो तर फक्त त्याचे विचार आपल्यापेक्षा वेगळे आहेत, त्या दिवशी जीवनातील अनेक दुःख संपलेली असतील. प्रत्येकाच्या मताचा आदर करायला शिका. जीवनाकडे पाहण्याचा प्रत्येकाचा स्वतःचा एक वेगळा दृष्टिकोन असतो. काही लोक स्टेटसमध्ये सुद्धा आपल्या मनातील आनंद आणि व्यथा शेअर करतात, तर काही लोक गीतेवर हात ठेवूनही खरं बोलत नाहीत. कुठलाही माणूस असाच नाही उगीच बदलत. काही घटना त्याच्या आयुष्यात अशा घडतात की त्याचं संपूर्ण आयुष्यच बदलून जातं आणि तोही बदलून जातो. आपण कितीही प्रयत्न केला तरी कोणाचा स्वभाव नाही बदलू शकत, कारण कांद्याला तुम्ही कितीही प्रेमाने कापा तरी ते अश्रूच देत असतं. आयुष्यात कोणावरही फार काळ रुसू नये. रागवावं, भांडावं आणि जमलं तर भांडण लगेच निपटूनही टाकावं. जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वगळूनही टाकावा. बाकी बोलणं चालू ठेवावं, पण रुसवा, फुगवा, अबोला फार काळ चालू ठेवू नये. मग असा प्रश्न पडतो की माघार कोणी घ्यायची? तर ज्याला सुखी राहायचं आहे, आनंदी राहायचं आहे, समाधानी राहायचं आहे, त्याने पहिली माघार घ्यायची. अहंकार ही सर्व नात्यांना सुरुंग लावणारी वात आहे. आपण आपल्या मनाच्या स्वास्थ्याचा विचार करावा. अहंकाराची वात विझवण्यातील मजा ज्याला कळली तोच सुखी. आयुष्यात खूप माणसं येतात आणि जातातही. काही चांगली येतात तर काही वाईट येतात. काही खूप काळासाठी सोबत राहतात तर काही खूपच कमी वेळासाठी सोबत असतात. मात्र आयुष्यात येणारा प्रत्येक माणूस आपल्याला काहीतरी शिकवून जातो, आणि कदाचित तीच माणसं आपल्या आयुष्याचं कोडं सोडवण्यासाठीचे पर्याय असतात. म्हणूनच आयुष्याच्या प्रवासात भेटणाऱ्या प्रत्येक माणसाला महत्त्व द्या, कारण त्याच चांगल्या वाईट अनुभवातून आयुष्याचं कोडं सोडवायला मदत होणार असते.